आम्हाला नालायक म्हणतायत. आहोत आम्ही नालायक. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचं आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी करणारे नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय, म्हणून मी हा वापरतोय. म्हणून या हरामखोराला ती त्याची जागा आम्हीच दाखवलेली. पळून गेले होते, पळून. नालायकांनो हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. त्याबद्दल नंतर त्यांनी स्पष्टीकरणही देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी सांगितलं की नालायक हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला किंवा तो त्या शब्दाचा शिवी त्याला म्हणता येणार नाही, आम्हाला नालायक म्हणतायत. आम्ही काय केलंय, सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देता हे सर्व काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आहोत आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाहीत, आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाहीत. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचं आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी करणारे नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय, म्हणून मी हा वापरतोय. तर नालायकांनो, ज्या शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घातली हिंदुत्वासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करू नये असं ज्यांचं मत होतं, ते मत तुम्ही डावलून तुमच्यासारख्या नालायकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली. नालायकांनो हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे, म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. हे असे जे आरोप करतायत ना, खरं तर यांचं तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना यांनी आता मांडीवर घेऊन बसण्याला सुरुवात केलेली आहे, म्हणून असे शब्द यांच्या तोंडात यायला लागलेले आहेत. जे यांना शिव्या देत होते, जे यांची टिंगल टवाळकी करत होते, त्यांच्या संवासात आता हे असल्यामुळं यांच्या तोंडातून असे शब्द निघत आहेत. कोण तो साळवी भिळवी तो, त्या कणकवलीला नारायण राणेच्या विरोधात प्रचार करायला कणकवलीला आम्ही गेलो होतो तेव्हा हा घर सोडून पळाला होता. हरामखोर वाईट शब्द नाही आहे, पिक्चरमध्ये वापरलेला आहे. म्हणून या हरामखोराला त्याची जागा आम्हीच दाखवलेली. पळून गेले होते, पळून, बूथवर बसत नव्हते. हे आम्हाला शिकवत आहेत. शिंदे साहेब सर्वसामान्याचे नेते झाल्याचं दुःख तुम्हाला होत आहे. शिंदे साहेब शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चालले हा दुःख तुम्हाला होत आहे. शिंदे साहेब आता सर्वसामान्य लोकांना मान्य असलेले नेतृत्व होत आहे हा ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही जाऊन बसा काँग्रेसच्या मांडीवर, तुम्ही जाऊन बसा त्या राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार आहे, हीच तुमची लायकी आहे ना. देशाच्या राजकारणावर बोलायला जात आहेत. मुख्यमंत्री तेलंगणा गेले, एकीकडे त्याच्यावर टीका करतायत, दुसरीकडे म्हणतात राष्ट्रवादीला का घेऊन गेले नाही. अरे तुम्हाला काय करायचंय नालायकांनो, आपला पक्ष सांभाळा ना. मी हे पहिल्यांदा यासाठी बोलतोय की तुमची आता लिमिट संपलेली आहे. आता जर तुम्ही जर वाकडं बोलायला सुरुवात कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. काय समजता स्वतःला तुम्ही, शिवसेना प्रमुख समजता? आमचं दैवत आहे ते. कोणीतरी एका ठिकाणी लिहिलं हिंदू हृदय सम्राट, तुम्ही टीका करायला सुरुवात केली. ज्या बाळासाहेबांच्या चरणी लीन व्हायला काय शिवसैनिक चालले त्याच्यावर दगडफेक करता तुम्ही, त्याला गचंड देता तुम्ही. नालायकांनो हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्याचं काम करतायत, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतायत. मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एनी कोणत्याही समाजाचा माणूस असेल तो त्यांच्याशी जोडले जातो ही तुमची पोटदुखी आहे. तुम्हाला आता
पुढच्या या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आताच परवाच पृथ्वीराज बाबांनी सांगितलं राष्ट्रवादीमध्ये मुळे सरकार पडलं म्हणजे ते राष्ट्रवादीबरोबर जाणार नाहीत एकंदरीत असं चित्र आहे आणि तुम्हाला तर ते जवळ घ्यायला तयार नाहीत तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलतायत नालायकांनो आम्ही तुमच्याबरोबर होतो खऱ्या अर्थानं शिवसेने तुमच्याबरोबर होता म्हणून तुम्हाला ही सत्ता भोगता आली होती हे विसरू नका त्याचं काही नाही आम्ही टोमने मारू आम्ही शिव्या देऊ मग पुन्हा छातीवाड काढून बोलू आम्हाला अटक करून तो दाखवा नारायण राणेंनी काय चूक केली होती काय चूक केली होती त्यांनी मग त्यांनी बोललं तर त्याला अटक आणि तुम्ही बोललं तर तुम्हाला माफ मी तर त्या शंभूराजे देसाईंना सांगेल तर कशाला अशा लग्न आधी लागता सोडा जनता ही उघड्या डोळ्याने पाहते ती पाहते भावनेचं राजकारण करून लोकांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या लोकांकडं लोक जनता उघड्या डोळ्याने पाहते कशाला अटक आणि फटक करून आणखीन आपल्या या सरकारची पूर्ण ताकद पणाला लावायची कशाला त्यांच्या मागं आणखीन 400 crore लावायच्या मी तर म्हणतो त्यांच्यावर काही कारवाई झालीच नाही पाहिजे कशाला त्यांच्यावर नादी लागायचं आपण आपलं काम करूया सर्वसामान्य जनतेचं काम करूया सर्वसामान्याचं जी काही अडी अडचणी असेल त्यांच्या सुखदुःखात आपण जाऊया यांना यांचं बसल्या बसल्या राजकारण करू द्या रोज भोंगे वाजू द्या यांचे रोज टोमणे येऊ द्या आम्हाला त्याची काही चिंता नाही तुम्ही आता अटक करायचीच नाही अशा पद्धतीची भूमिका घेत आहे मात्र एक तुमच्यातलेच अनेक लोक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खूप जास्त आक्रमक मी आता मी यासाठी बोललो की आता यांची किंमत नाही राहिलेली म्हणून यांना मोठं करण्याचा काही अर्थच नाहीये हे अटक झाले तर असं दाखवतील की जसं का स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये लढायला चालले असं दाखवतील हे उगत तरी काहीतरी आव्हानतील आणि वातावरण पुन्हा बघा आम्हाला अटक केली म्हणजे तुम्ही शिव्या द्या लोकांना आणि पुन्हा बोंबला बी तुम्हीच म्हणून आता मी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करतो शब्दाचा वापर योग्य तरी करा राजकारणाला राजकारणाच्या दृष्टीकोनातून पहा जर त्याच्यामध्ये कुणाची लायकी काढायचा जर प्रयत्न केला तर लोक सुद्धा तुमचे लायकी काढतील हे तुम्ही विसरू नका आजही तुमचे काही कार्टून्स काय रील्स ज्या फिरतायत एकदा उघड्या डोळ्यांनी पहा की आपण कुठं आलेलो आहोत कोणत्या स्टेजला आहोत आता याची जाणीव स्वतःला करून घ्या नसता उद्या तुम्हाला जर तोंडावर कोणी शिव्या द्यायला लागलं तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही कारण की लोकांचा बाप काढणारे तुम्ही लोकांना शिव्या देणारे तुम्ही मग एखाद्याने जर तुम्हाला शिवी दिली तर त्याचं वाईट वाटता कामा नये एवढी फक्त तुम्हाला या ठिकाणी इशारा देतोय मी नालायक उल्लेख नाही करत मी त्याचं अनुकरण करतोय नालायक शब्द किती चांगला आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे ना ते म्हणतायत नालायक शब्दांमुळे काही कसं कुणाला दुखवण्यासारखा शब्द नाही आहे म्हणून मी त्या शब्दाचा वारंवार आज पहिल्यांदा हे वापर केलेला आहे आम्ही सुसंस्कृतपणानं चांगल्या पद्धतीने बोलायचा जेव्हा प्रयत्न करतो त्या टायमाला जर कोणी असा शब्द वापरत असेल तर त्याला त्याच शब्दात उत्तर दिले जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावं म्हणून ही शब्दाचा मी प्रयोग केलेला आहे साळवीने त्यांनीच वापरलेले शब्द दळवीने जो त्यांनीच शब्द वापरला ना हरामखोर तर मग त्या हरामखोराला हरामखोराच्या शब्दात उत्तर द्यावं लागेल ना त्याची पूजा करायची का म्हणून त्याच भाषेत त्याला उत्तर दिलेलं आहे